नमस्कार मित्रांनो, मी वैभव पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आम्ही जाणार आहोत ते म्हणजे रेवस आणि अलिबाग ला फिरायला. तर टाइम वेस्ट न करता आपण सरळ निघालो आहोत, कारण आमची मॅडम ऑफिसवरून निघून तिथे थांबलेली आहे, भरपूर टाइम झालेला आहे. तर मॅडमला आमच्या पिकअप करून आम्ही पुन्हा एकदा निघालो आहोत. तर आजचं आपलं डेस्टिनेशन असणार आहे अलिबाग येथे असलेला केहिम बीच. अलिबागला जायचं असेल तर शक्यतो आपण पेनला जाणारा मार्ग वापरतो, पण आज पेन मार्गे न जाता आपल्याला उरण मार्गे जायचं आहे. उरण मार्गे करंजा 15 लॉन्चने आपल्याला बाईक टाकून सरळ रेवस मार्गे आपल्याला जायचं आहे. रेवसवरून केहिम बीच आय थिंक 15 ते 20 अंतर आहे. फायनली आपण BPCL कंपनीजवळ पोचलेलो आहोत. आता इथे पेट्रोल टाकून घेऊया. समोर जे दिसत आहे ते करंजा पोर्ट आहे. आपण करंजाच्या कच्च्या रस्त्याने जात असल्याने आपल्याला हा खराब रस्ता लागलेला आहे, पण शॉर्टकट असल्यामुळे आपण तिकडून जात आहोत. फायनली आपण करंजामध्ये पोचलेलो आहोत. रेवस आणि करंजावरून येणाऱ्या जाणाऱ्या बाईक इथे लागलेल्या आहेत. फायनली आपण करंजा जेटीला पोचलेलो आहोत. पाहू शकता हा समुद्र किनारा. आता आपली लॉन्च गेलेली आहे. दर 15 लॉन्च इथे लागते. समजा काय एवढं काही टेन्शन नाही. इकडून आपण समुद्राचा नजारा बघू शकता. खूप सुंदर असा नजारा आहे. आणि खाली आमची मॅडम लॉन्चची वाट बघताना आपल्याला दिसत आहे. दरम्यान आपली लॉन्च आलेली आहे जाण्यासाठी सज्ज. लॉन्च पाहून आमची मॅडम एकदम खुश. दर 1/2 तासाला इथे लॉन्च लागते, त्याच्यामुळे टायमाचा काही इश्यू नाही. फक्त सकाळी काहीतरी 7 ते संध्याकाळी 7 हे लॉन्चची चालू असतात. आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे विकायला, करपाली खास करून. आपली लॉन्च लागलेली आहे. आपण बघू शकता लॉन्चमध्ये किती सुंदर पद्धतीने बाईक टाकल्या जातात. आता आपल्या बाईकचा नंबर लागला आहे. लॉन्चचं तिकीट फक्त आणि फक्त 30 आहे आणि बाईकचा तिकीट 100. हा सिंगल भरती जास्त असल्यामुळे आणि आपल्या बाईकला डबल स्टँड नसल्यामुळे त्यांनी आपल्याला बाईकवरच बसायला सांगितलं आहे. आपण बघू शकता संध्याकाळचा टायमिंग झाला आहे आणि समुद्रातील नजारा खूप सुंदर असा नजारा दिसतोय. काहीक वर्षात करंजा ते रेवस हा समुद्रावरून ब्रिजसुद्धा होणार आहे आणि त्याचं काम आपल्याला चालू आहे ते दिसत आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. अगदी 10 प्रवास होता. 10 अलिबागला पोहोचलो. लॉन्चमधून आता आपण उतरत आहोत आणि लॉन्चमधून उतरल्यानंतर इथली खास गोष्ट म्हणजे इथली जी बाईक चढवण्याची टेक्निक आहे, एखाद्या रायडरला सुद्धा लाजवेल अशी ही टेक्निक आहे. आपण बघू शकता फायनली आपली बाईक आरामात वरती आलेली आहे आणि आपण आता रेवस बंदरावर पोहोचलेलो आहोत. आता आपण पुढे आय थिंक 15-20 केहिम बीचला पोहोचणार आहोत. रेवस बीचवरून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर शेअरिंग ऑटोचा एक ऑप्शन आहे किंवा एक गव्हर्नमेंटची बसेससुद्धा इथं अवेलेबल आहेत. आपण याने पुढे जाऊ शकतो. मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता आणि रस्त्याचं काम चालू होतं, पण यावर्षी रस्ता एकदम काँक्रीटचा झालेला आहे आणि खूप सुंदर असा रस्ता आहे.
नजारासुद्धा, मँग्रोवचं जंगलसुद्धा आहे आणि आता हे गावं लागलेले आहेत आपण बघू शकता. Hey guys, बॅक कॅमेरा कसा इथून काढलेला का? पाच मिनिटांनंतर आपण बघू शकता हा आहे मांडवा बीच आणि सूर्य अस्ताला जाताना आपल्याला दिसत आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. 20 मिनिटाच्या प्रवासानंतर जो रूम बुक केला होता तिथे आम्ही पोचलो आहोत. रूम तर खूप छान आहे आणि फर्स्ट फ्लोअरला रूम असल्या कारणाने आपण हा नजारा बघू शकता. तिकडे स्विमिंग पूल आहे आणि सगळे खेळायचे वगैरे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज तिकडे आहे, ते आपण पुढे तुम्हाला दाखवूच. ॲक्च्युली आम्ही आमच्या रिसॉर्टला आलेलो आहोत. रूममधून बाहेर पडून जेवण वगैरे आत्ता रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत. पाहूया, एकदम रंगीबिरंगी लाईटिंग लावून रिसॉर्ट मस्त सजवलेलं आहे. तर आपण हा रिसॉर्ट बघू शकता, खूप लाईटिंगने सजवलेला आहे. स्पोर्ट ॲक्टिव्हिटीच्या नावाने टेबल टेनिस वगैरे आहे, बैलगाडी आहे आणि ते सोडून आमचे मॅडम पाळण्याचा आनंद घेत आहे. हा आहे स्विमिंग पूल, ते आपण नंतर दाखवूया तुम्हाला. सर मित्रांनो, आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता स्पोर्ट ॲक्टिव्हिटीच्या नावाने आता आम्ही खेळणार आहोत ते म्हणजे बॅडमिंटन. मला तर माहीत आहे मी यायला हार विन, पण आता उद्या ॲनिव्हर्सरी आहे त्याच्या मला हार घ्यावा लागेल मला. तर बॅडमिंटन खेळून आता कंटाळा आला आहे. आता दुसरा स्पोर्ट आहे तो म्हणजे कॅरम, तिकडे आपण बोलूया. तर आता कॅरमचा आमचा डाव रंगते, एकीकडे पावडर वगैरे टाकून मस्त वेगळी चमक्या सजवून चाललो आहे. पहिला राऊंड शेवटी माहिती आहे बायकरचं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो फायनली रात्री मस्त झोपून एसीमध्ये सकाळ झालेली आहे आणि सकाळ म्हणजे जवळजवळ 10 वाजता उठलेलो आहोत दोघे पण आणि आंघोळ वगैरे करून आता चेंजिंग वगैरे करून बाहेर आलेलो आहोत. आता आपल्याला आमच्या मॅडमला राजबेरीचं झाड दिसलेलं आहे आणि तिला राजबेरी पाहिजे आणि ती काढायला लागेल, पाहिजे म्हणजे काढायलाच लागेल. बघू शकता डिटेलमध्ये, एक आहे ब्लॅक आणि एक रेड, पूर्ण हाताला कलर लागलेला आहे. ह्या बागेमध्ये भरपूर अशी झाडं आहेत आपण पाहू शकता. हे आहे फणसाचं झाड, त्याला फणस सुद्धा लागलेलं आहे. छोटासा छोटूसा फणस आहे बघू शकता. आंब्याचं झाड आहेत वर, भरपूर असे आंबे लागलेले आहेत. आवल्याचं सुद्धा झाड आहे वरती, हे भलं मोठं उंच ताडाचं तारगोल्याचं झाड आहे. चिंचेचं झाड आहे, नारळ. रात्री असे काळोखामुळे आपल्याला नीट बघता आलं नाही, पण आता स्विमिंग पूल बघू शकता. तर आता भूक तर जोरात लागलेली आहे आणि आता जायचं आहे बीचवर. तिकडंच थोडंफार नाश्ता वगैरे करून बीचवर मस्त खुर्चीवर बसून नारळ पाणी प्यायचं आहे. ऊन पण भरपूर झालेलं आहे. नेली आम्ही किहिम बीचला पोचलेलो आहोत. रात्रीसुद्धा पोचलो होतो पण लाईट्सच्या वगैरे मुले शूट नाही केलं. आता सकाळ झाल्यावर आता वाजलेत 11 आणि बीचवर पोचलेले आहोत. तिकडे आल्यावर समजते भरती खूप आहे, अगदी समुद्र किनारा पूर्ण भरून गेलेला आहे. आपण पाहू शकता, अगोदर एकदा आल्यावर तर आम्ही कितीतरी खाली गेलो होतो. भरती मी पहिल्यांदाच पाहिजे.
या बीचवरून आपण जर समोर पाहिलं समोर दिसतो तो खंडेरी किल्ला आणि हा आहे खंडेरी किल्ला, याचं उत्कर्षक खूप मोठं असं योगदान आहे. खायला लागतं पण इकडे बीचवर आलं होती मॅगी सुद्धा चांगलीच लागते. फायनली आम्ही इथं मस्त मजा करून वगैरे आमची झालेली आहे, फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे काढून झालेले आहेत आणि आता रूमवर जायची कारण आमचे मॅडम गेलेली आहे फोटो काढता काढता. सो आता रूमवर जाऊन मस्त स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची आहे. किहिम बीच जर बघितलं तर खूप असं सुंदर बीच आहे आणि स्वच्छ असं बीच आहे पण पाण्याची भरती भरपूर असल्यामुळे आपल्याला जास्त काही बघता आलं नाही. तर पुन्हा एकदा आपण आपल्या रिसॉर्टवर आलो आहोत. व्हिडिओ मोठी झाल्याकारणाने आजचा ब्लॉग आपल्याला इथे थांबवायला लागत आहे. तर आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.